की आता ह्या लोकांचे पूर्णपणे घर उद्ध्वस्त झाले, संसार उद्ध्वस्त झाला, अंगावरचे कपडे वाहून गेलेले आहेत, खाण्यापिण्याचे भांडे अन्न धान्य सर्व वाहून गेलेले आहेत, हे लोक उघड्यावर आलेले आहेत आणि याचे याचा या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं. सावे साहेब निवडणूक झाली, मतदान लोकांची मिळाली आणि जे तेव्हापासून गायब आहेत, इथं पूल बनला किंवा नाही त्यांना काही घेणं देणं नाही. जे आमदार आहेत, खासदार आहेत, जलील साहेब भी आहेत, ते सुद्धा आतापर्यंत इकडे आलेले नाहीत. आणि आप देख रहे हैं MCN समाचार. अभी मौजूद है हम नारेगांव पर. यहाँ पर कल रात में जो बारिश हुई, बारिश के चलते काफी लोगों का नुकसान हुआ है, जिसमें से एक यहाँ पर नाले को लगकर मच्छी की दुकान थी. आइए मच्छी के ओनर से बात करते हैं. चाचा क्या नाम है आपको? बलदार शाह करीम शाह. यह जो दुकान थी आपकी कितने साल से थी? बहुत साल से है, कम से कम 7-10-20 साल से दुकान है. अच्छा, हाँ. रात में जो बारिश आई तो आप कहाँ थे तब? और यहाँ पर इसके अंदर माल वगैरह कुछ था क्या? नहीं, माल नहीं, खाली थी, माल नहीं थी. टपरी बची थी, दूसरी बाजू में टपरी थे. कितने दुकानें थे यहाँ पर? तीन दुकानें थी, एक पान टपरी थी, एक टायर पंचर की दुकान थी. एक मिनट. सोएब शाह रौफ शाह, एक शफीक शाह रशीद शाह, शफीक शाह रफीक शाह क्या ना रशीद शाह, और एक वाहिद शाह बलदार शाह. ये तीन दुकान थे. ये तीनों दुकान बह गए. आपके अभी प्रशासन से क्या मांगे? अब प्रशासन से मांगे, हमारी जो दुकान गई इनकी भरपाई करके दे ना, तो प्रशासन बना के हमको दे देना. आपने भी बताया मुझे, क्या हर घरों में पानी आ गया? हाँ, पूरे घरों में पानी घुस गया था. इधर एक से डेढ़ फीट. यहाँ पर देखा जा रहा है कि सामने MIM का ऑफिस भी है, तो यहाँ पे आपने किसी का बेचारा हो उसको फोन मारा, GCP लाता नाला वाला तोड़ के पानी निकाल के देता मथिन. बस उतने लीडर आता है, जो बाकी कोई लीडर नहीं आते. दूसरे कोई लीडर नहीं आते? कोई पार्टी के लोग, NCP या जो कोई भी? नहीं, कोई नहीं आता इधर. सिर्फ वोट मांगने को आते हैं, बेचारा आधी रात को बोले खड़े जाता हूँ. महानगर पालिका के लोग सुबह से यहाँ पर आकर सर्वे किए कि उन्होंने, या कलेक्टर ऑफिस के लोगों ने सर्वे किए कि यहाँ पर महानगर पालिका के लोग आए थे, उन्होंने अड्डा डंडे मारे लोगों को, रिका मार. जान बजाने के टाइम पर नहीं थी, जान बजाने के टाइम हम पब्लिक थी पूरी. अभी आप महानगर पालिका के अस्तिक कुमार पांडे साहब से क्या मांग करते हो, या महाराष्ट्र गवर्नमेंट से क्या मांग करते हो? आपको जो नुकसान हुआ, ये गरीबों के अनाज भय गए, बर्तन भय गए लोगों के. यहाँ तीन दुकानें थी जिसके अंदर पूरा माल भरे हुआ था. टपरी थी उसके अंदर, वो गरीब की हो, उसको बिठाए, को हार्ट की बीमारी हो, गरीब मजदूर, उसको यहाँ तक गाड़ी भी बिठा के लाना पड़ता. शबीक नाम है उसका, उसका तो पूरा माल भयगा. एक मच्छी वाले की भयगी, गैरी वाले के पूरे कम्पेसर सब चले गए भाई की, कुछ भी नहीं बचा उसका. जमीन के साथ कट्टा हूँ. मांग क्या है? प्रशासन से कुछ देना उन्होंने गरीबों को. अच्छा, आपने देखा होगा इससे पहले भी काफी जगह पर नुकसान हुआ था, लेकिन अभी तक कोई सर्वे वगैरह कुछ भी नहीं हुआ. कुछ भी नहीं देते लोग. कितना भी तुम आश्वासन देते हो, आओ देंगे, आओ करेंगे, तारीखा पे तारीखा देते. आदमी जाके बोल रहा था, बाद में खुद काम में बैठ जाता हूँ. तो आपने MIM के जो लीडर है मतीन साहब, उनको फोन किया, और दूसरे किसी को, खासदार आमदार? वो बंदा आता जाके अपना पानी वानी निकालता था, जहाँ से कचरा वचरा का GCP मंगाता उसके खुद के पैसों से. कितनी भी रात को बुलाओ तुम, वो बेचारा कभी भी आता आधी रात को. अभी उसके हाथ में पद थोड़ी कुछ है, अगर उसके हाथ में कोई सत्ता रह रही तो कुछ कर रहा हमारे लिए. यहाँ पे नगर सेवक कौन थे? गोकुल मल के. कभी आए गए? और रात में आए थे क्या गोकुल मल? रात में नहीं आए, वो सवेरे पुलिस की गाड़ी बैठ के गए यहाँ से. बस सवेरे आए थे, पुलिस गाड़ी में बैठ के गए. आपका क्या मन? नहीं, ही वस्ती जी है बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आहे, आणि महानगरपालिकेनं जी रिटर्निंग वॉल जी बांधलेली आहे, या वॉल बांधल्यानंतर तिची उंची कमी आहे, त्या कारणानं
या वस्ती मधी गाड़े नगर साठे नगर पटेल नगर या वस्ती मधी या सुकना नदी चे पानी शिरले आणि गावातील जे लोक आहेत जे गावातील इथले जे घर आहेत त्या घरामध्ये पाणी घुसलं त्यामधून त्यांचं खाण्यापिण्याचं जीवनवस्तू जे साहित्य आहे ते साहित्य पूर्ण या पाण्यामध्ये वाहून गेलं आणि आज त्यांना त्यांचा आज त्यांचा आज त्यांना जेवायला सुद्धा नाही अशी परिस्थिती कुठलंही सामान स्वयंपाक करून खाण्याचं तेही सामान त्यांच्याजवळ नाही अशी परिस्थिती या ठिकाणी नारेगावात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाची एवढी चूक आहे महानगरपालिकेची चूक आहे हा जो रोड बनवला याला जे कठडे बनले गेले तीन तीन चार चार फुटाचे जे कठडे बनले गेले त्याला नाही पाईप नाही काय नाही आणि अशा कारणाने ते पाणी थांबलं गेलं आणि ते पाणी थांबल्याच्या नंतर ते पाणी पूर्ण पटेल नगर आनंद गाडेनगर साठे नगर या विभागामध्ये घुसलं बिस्मिल्ला कॉलोनी या सर्व वस्तीमध्ये घुसलं आणि त्यामध्ये हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा मी आता तुम्ही म्हणले का महानगरपालिकेचे खूप हलगारजीपणा आहे बरोबर आहे तर महानगरपालिकेचे लोक जेव्हा काम चालू होतं तेव्हा सिटी इंजिनियर किंवा कमिशनर साहेब वगैरे यांनी कोणती व्हिजिट केली का इथं कमिशनर अगर समजा मला हे म्हणायचं आहे की कमिशनर कमिशनर जे कमिशनरचं नियंत्रणच नाही या ठिकाणी फक्त फाईलवर सही करणं एवढंच कमिशनरचं काम आहे. ते काही व्हिजिट देत नाहीत झोपडपट्ट्यामध्ये येत नाहीत कारण त्यांच्या अगोदर माशा माशा गोंगल्या जातात म्हणून ते झोपडपट्टीमध्ये येत नाही आणि जे इंजिनियर ठेवलेले आहेत यांना तर मी तर म्हणतो अकलीचा पताच नाही. काय नाव इंजिनियरचं नाव काय आहे कोणतं इंजिनियर आहे इथे असतील ना पानझडे आहे कोहले आहे बरेचसे इंजिनियर आहेत महानगरपालिकेच्या यांनी तंतोतंत लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ही सुकना नदी आहे या सुकना नदीचा जो फ्लो येणार आहे हा याच्यामधून निघला गेला पाहिजे. त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांनी डायरेक्ट काँक्रीटची भिंत बांधून टाकली त्या कारणानं पाणी आडलं गेलं आणि ह्या लोकांची एवढं मोठं नुकसान झालं. याचा जबाबदार कोण आहे महानगरपालिका आहे का किंवा कमिशनर साहेब आहे का सिटी इंजिनियर सखाराम पांजाडे साहेब आहे याचं महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये सर्वच आले. जर कमिशनर जर सांगितलं असतं किंवा इंजिनियरनं तसं जेई पासून सांगतो जेईनं जर सांगितलं असतं की सुकना नदी आहे या ठिकाणी पाणी आडण हे वस्तीमध्ये शिरण पुढं अशी नुकसान होईन असा रिपोर्ट जर केला असता तो कार्यकारी अभियंता पानझडे यांनी ते लक्षात घेतलं असतं तेच कमिशनरला जर सांगितलं असतं आणि या सगळ्या मिळून जर संयुक्त याची पाहणी जर केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती यांच्या हलगर्जीपणामुळे ही एवढी मोठी नुकसान झालेली आहे. आता सध्या तुमची महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय मांग आहे अशा का अधिकाऱ्यावरती कुठली कारवाई करायला पाहिजे का नाही पाहिजे कारण की ज्या लोकांमुळे नुकसान होतं असे आमची अशी मागणी आहे की आता ह्या लोकांचे पूर्णपणे घर उद्ध्वस्त झाले संसार उद्ध्वस्त झाला अंगावरचे कपडे वाहून गेलेले आहेत खाण्यापिण्याचे भांडे अन्न धान्य सर्व वाहून गेलेले हे लोक उघड्यावर आलेले आहेत आणि याचे याचा या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि जे सरकारकडे आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने आपण पंचनामा करतात त्या पद्धतीने या वस्त्याचे पंचनामे व्हावे व कोणाचं किती सामान गेलं व त्यांना आर्थिक जीवन वास्तू जे आहे सामान आहे ते अत्यंत तातडीनं त्यांना आर्थिक मदत व्हावी एवढी अपेक्षा या लोकशाही आघाडी कुंकर इथं कुठले आमदार कोण आहे इथले आमदार कोण आहे इथले आमदार इथले जे आमदार आहेत सावे साहेब आहेत सावे साहेब कधी आले का इथं का किंवा काम एक मिनिट रुकते जरा एक दोन मिनिट रुका आपू पुता पाहिजे जर अतुल साहेब कधी आले का इथं कारण की जेव्हा काम चालू होतं त्यांचं कर्तव्य बनतं ते पण येऊन बघायचं तर ते कधी आले का किंवा रात्री जे पाणी पूर्ण घरामध्ये लोकांचे केलं तर ते आले का इथं सावे साहेब निवडणूक झाली मतदान लोकांची मिळाली आणि जे तेव्हापासून गायब आहेत इथं पूल बनला किंवा नाही त्यांना काही घेणं देणं नाही इथं लोक वाहून गेले का जगलेले आहेत याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणता अधिकारी महानगरपालिकेचं जे पथक म्हणतात आम्ही पूर्वचक पथक ज्याला म्हटलं जातं ते पथक सुद्धा इकडं आतापर्यंत फिरकलेलं नाही त्याच्यानंतर जे आमदार आहेत खासदार आहेत जलील साहेब भी आहेत ते सुद्धा आतापर्यंत इकडं आलेले नाहीत आणि
ये जे आमदार आहेत हे आमदार ही या ठिकाणी आलेले नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे सध्याला असं दिसून येतं का कुठल्याही पक्षाचे कोणी नेता वगैरे कोणीच नाही, महानगरपालिका पण कुठले प्रकारचे येऊन इथं सर्वे वगैरे काहीच नाही केलं, जे करणार आहे ते इथले लोकच करणार आहे, असं का बरं महानगरपालिकेचा इतका कसा हरदाल हलगर्जीपणा आहे? महानगरपालिकेचा हलगर्जीपणा यामुळेच आहे की जे नगर सेवकाचं जो परेड आहे तो परेड संपलेला आहे, सर्व माजी नगरसेवक झालेले आहेत, प्रशासक निर्माण केलेला आहे, प्रशासकावर कोणाचा दबाव नाही, ना खासदार त्यांना बोलत आहे, ना आमदार त्यांना बोलत आहे, नगरसेवकाची दबाव आता सोडा, नगरसेवकाला तुम्ही माजी नगरसेवक झाले तुम्ही आपला तुमच्या घरी जा अशी परिस्थिती निर्माण झाली, पण प्रशासकाला काळाची झोप लागलेली आहे आणि या झोपेमधून अनेक जीवितहानी झाली असती, मात्र इथले नारेगावचे लोक जे आहेत हे सक्षम आहेत, यांनी एकमेकाला बचवण्याचा प्रयत्न केला आणि अशा बाजूला ज्या ठिकाणी पाणी राहणार नाही अशा ठिकाणी लेकरा बाळासाहित बाजूला त्यांनी नेलं, हेच मी नारेगावच्या नागरिकाचं धन्यवाद मानतो। अभी हमने नारेगाव के कुछ लोगों से बात की, लोग काफी परेशान है और लोग काफी चिड़े हुए, यहाँ पर ना कोई लीडर आया है ना कोई महानगर पालिका ऑफिसर आए, सिर्फ और सिर्फ यहाँ पर आकर इन्होंने वादे किए और काम कुछ भी नहीं किए, महानगर पालिका के यहाँ पर लापरवाही देखने को मिली। बस आज के लिए इतना ही, आप देखते रहे MCN समाचार, सैयद एहतेशामुल्लाह के साथ कैमरामैन अब्दुल हलीम के।